हे होणारच होतं. आपण याची तयारी आधीच केली होती. मनू प्लीज, तुला याची काहीच कल्पना नव्हती असं वागू नकोस. तुला समजायला हवं. प्लीज हा पोरकटपणा सोड. आता तुझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासमोर आहे. हां, डोंट वेस्ट इट. यू डोंट डिझर्व मी. I mean, we both don't deserve each other. We deserve better. हे बघ मनू, फक्त प्रेम जगण्यासाठी पुरेसं नाही आहे. ते फक्त बोलायला सोपं असतं. मनू, अरे आपल्याला आयुष्य एकदाच मिळतं की नाही? मग मनू, मला ते असं कॉम्प्रोमाइजेस करत मन मोडून नाही जगायचं आहे. ठीक है, मी तुला हे नाही विचारणार की तू माझ्यावर कधी प्रेम केलं होतंस का, कारण ते विचारण्यासाठी मी प्रेम नाही केलं. तू नसेल ना आता उद्यापासून. अति उत्साहात माझ्या लग्नात येऊन सीन क्रिएट करू नकोस. नाही येणार.
मानस मानस द्या आमच्या ब्युटी एड्स द्या. कुठं आहे तुझी ती? आणलं होतं ना कॉलनीच्या मंदिराबाहेर ओळख करून द्यायला. कधी करतोय लग्न? पुढच्या महिन्यात. अरे वा मजा आहे. ती करते म्हणजे तुझ्याशी नाही? अरे मला हेच कळत नाही तुमच्या पिढीचं. लग्न नाही करायचं तर प्रेमात कशाला पडतं? किती झाले तिचे नाही याचे? लिहून ठेवतो. जाऊ दे रे रात्री बसू गच्चीवर. बरं नको आज तुला महागडी बसतो. ए पीकमध्ये जाऊ चारपर्यंत उघडा असतं ना. काय नाव काय म्हणाल तिचं तू? मुग्धा. ए गेली तेल लावत दुसरी बघू. तू नाही और सही और नाही और सही. ठीक नेने काकू फेसबुकवर आहेत का? काय चाललंय का? एकटे ना काळजी वाटते. खरे विचारून बघ. नसतील तर अकाउंट उघडून दे. आयपॅड आहे त्यांच्याकडं. तेवढाच विरंगोळा त्यांना. अरे मी आता येणारच नाही एका पुढच्या महिन्यात. थंडी खूप आहे ना. काळजी घ्या तुम्ही. हा एक ब्रेड दे रे. व्हाईट की ब्राऊन? ब्राऊन ब्राऊन. अरे नाही तुला नाही मी बोलते इकडे बोल. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही फेसबुकवर आहात? सॉरी कॉल झाला का? नाही नाही बोल बोल बोल. हा पण आता फेसबुकवर आहात ना? हो इंस्टाग्राम वर सुद्धा आहे. पण दिसत नाही तुम्ही. अरे नीट बघ जरा. चालेल. आणि ऍड कर मला आणि याचे पैसे लिहून ठेव. चल बाय. निघायचं? मग काढले का माहिती? आहेत का त्या फेसबुकवर? आहेत आहेत. निप पाठवा. येस सर. मला का दिसत नाही? सांग ना मला कशा दिसत नाहीत? कारण त्यांनी ब्लॉक केलंय तुम्हाला. नेने काकूंनी? अरे या वेळेत काय ब्लॉक करायचं र? नाही नाही काळजी वाटते म्हणून. बाकी काय नाही. काका मला एक सांग. आता त्यांनी ब्लॉक केलंय हे ऐकल्यानंतर दारू जाते तुला? टाकलावी लागते. आता आनंद झाला असता तर काय मँगो ज्यूस प्यायला असतो. सर हाय सॉरी. या माय नेम इज मारुती. Can I share your trouble with your mind? काय काय म्हणाल तो? Can I share the trouble with you guys if you don't mind? Hey, तू नेहमी आमच्यातून का बसतो रे?
जस्ट आय लाईक यू गाईज. माझी ऑर्डर येते आहे, तोपर्यंत तुमची जवळ पेलं तर चालेल. थँक यू. नशीब ग्लास स्वतःचा आणलाय. ग्लास बनवावे लागत, पेग बनवावा लागतो. बनला पेग. चेअर्स. चेअर्स. आमचा पहिलाच चाललाय. काय कपाळावर काय लिहिलंय का? काका शिव्या नको. मला सांग तुझा प्रॉब्लेम काय. माझा प्रॉब्लेम काही नाही. तू त्यांना सांग, त्यांचा जरी पहिला असला तरी माझा चौथा आहे. सांग. सांगू काका, तुझा जरी पहिला चालू असला तरी याचा चौथा चाललाय. मला एकट्याला पहिला कंटाळा येतो म्हणून मी तुमच्याकडून बसतो. त्याला एकट्याला पहिला कंटाळा येतो म्हणून आपल्या उरावर येऊन बसतो. आय वॉन्ट टू लाफ. आय वॉन्ट टू शाउट. दारू मागवा, दारू मागवा, दारू. काका मला सांग, एकटेपणा खूप जड असतो का रे? एकटाच जगतोयस ना तू? तसं नाही, म्हणजे मुग्धा होती तोपर्यंत काही वाटत नव्हतं, पण आता ती नाहीये तर हे बघ, मनाला कळूनच द्यायचं नाही एकटे म्हणून खेळवत राहायचं. मी नेने काकूंचा विचार करतो, एकटं नाही वाटत. अरे फेसबुकवरनं ब्लॉक केलं म्हणजे आयुष्यातनं ब्लॉक करता येतं काय? तू नैनाचा विचार कर, एकटं वाटणार नाही. ऐक. अरे ए, मी नाही आहे तसा. कसा? ते काय तशी आहे का? हे बघ, मरत मरत जगण्यापेक्षा जगत जगत मराव माणसानं. जगण्याला कळलं नाही पाहिजे मरण कधी आलं म्हणून. अच्छा, गावात आपल्या मागे मागे आलं. बघ कसं चालतं. अरे चल चल चल. अरे देवा. ए भाऊ. काका याचं काय करायचं आता? याला झेपत नाही तर कशाला घेतो बे? साठ रुपये राहिलेले होते बे. आण दे. तिकडे हॉटेलमध्ये राहिले. 60 रुपये द्यायला आला होतास का? आमच्या सोबत बरं वाटतं म्हणून आला होतास. खरं सांगू, तुमच्यासोबत बरं वाटतं म्हणून आलो. अरे काय त्रास आहे तुला? घरी मला खूप एकटं एकटं वाटत. मग घरी नाही जायचं, मग घरी नाही जायचं. कोणी नाही घरी माझे, घरी कोण नाही माझे. एकटं आहे मी घरी, घरी कोण नाही माझे. उठ उठ. घरी कोण नाही माझे. हो चल चल. तुम्ही खूप चांगले सगळे तुम्ही श्रीरंग काका. अरे हा आजच्या दिवसात लिंबू पाणी आणणार आहे का? नाही फाटलं डोकं माझं. मारुती येतो. आलो आलो. परमेश्वर. थँक्यू. काका धरा. वा 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 वा. आता कसं बरं वाटलं? खरंच बरं वाटलं. लेका निम्म्याहून जास्त रात्री झोकलास, तुला काय त्रास झालाय? एकदा ओकून बघा मग कळेल. ए
हा चिकटला आपल्याला सेटल झाला इकडे काय रे घरी जायचं का नाही चाललो बस आलो निर्लज्जम सदा काका आणि मारुती मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे थोडं महत्वाचं आहे बोल बोलू बोल बोल नक्की बोल तर अरे बोल ना अरे मला बोलू तर दे ना काका एक आयडिया सुचली हे बघा जगात खूप एकटेपण आहे बरोबर लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ नसतो जगण्यात उत्साह नसतो मानसिक त्रास आहे दुःख आहे सगळीकडे आपण अशा लोकांना जगण्याची उमेद द्यायची म्हणजे मारुती हा एक प्रश्न आहे जो दुःखी आहे एकटाय बोलायला कोणी नाही गप्पा मारायला कोणी नाही उत्तर तुम्ही आहात काका काल तुम्हीच सांगितलं होतं ना की मनाला खेळवून ठेवायचं आपण एक्झॅक्टली तेच करायचं लोकांच्या मनात खेळणी टाकायची गुड आयडिया आयडिया गुड आहे पण नेमकं करायचं काय कसं कसं करायचं कसं म्हणजे आपण लोकांना जाऊन भेटायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही एकटे नाही आहात वी आर देअर फॉर यू काका हे सांगणंच खूप गरजेचं आहे अरे पण कसं सांगायचं काय घरी जायचं काय प्रत्येकाच्या हा एक्झॅक्टली आपण लोकांना प्रत्यक्षात जाऊन भेटायचं फार मोठी टीम लागेल रे नाही फार मोठी टीम लागेल टीम आहे गल्लीत पोर आहे त्रिकाम टेकडी त्यांना आयुष्यात काय करायचं अजून कळलेलं नाही आणतो सगळ्यांना गँग नाही बनवायची समाजकार्य करायचंय फ्रॉड वाटतो रे मला तुझ्या इथं पोर आणायची म्हणतो फ्रॉड म्हणजे एक आपण एक काम करूया आपण उद्या आपल्या कट्ट्यावर मीटिंग करूया सकाळी चालेल सगळ्यांना बोलवायचं सगळ्यांना बोलवायचं नाही ना बोलवायचं सगळ्यांना बोलवायचं बोलो ही सगळी माझ्या गल्लीतली पोरं त्यांना आपल्या या ग्रुपमध्ये काम करायचं हो ना रे हो डोंट लूज माय क्रेडिट इन सोसायटी या इट उत्तर द्यायचं हो तुम्हाला काय विचारायचं मला आता तुमच्याकडनं ऐकायचंय की तुम्हाला या ग्रुपमध्ये काय हवं असं वाटतंय दादा मला लोकांचं दुःख कळतं कारण मला गर्लफ्रेंड नाहीये मी सिंगल आहे ना त्यामुळे कुठल्याच नाईट क्लबमध्ये मला एंट्रीज देत नाहीत लोनलीनेस तर माझ्या रक्तामध्ये आहे दादा मला पण सांगायचं लहानपणी माझा बाप मेला आईला मी सांभाळतो आणि घरी बहीण आहे लग्नाच्या वयाची भारतामध्ये हाच प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मला ना देशासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून मला हा ग्रुप जॉईन करायचा आहे ओके चांगल्या बात नाही ना हो ना मी सुसाइड अटेम्प्ट केलाय सुसाइड त्यात काही मजा नाही मजा तर लाईफ मध्ये मी सुसाइड करणाऱ्यांना सांगू शकते की सुसाइड करू नका सुसाइड इज नॉट कूल या सुसाइड इज नॉट कूल मी जे इंग्लिश बोलतो ना बार मध्ये दारू प्यायल्यानंतर बिकॉज ऑफ हिम ही इज माय टीचर आणि काका म्हणजे माझे एवढे ब्रेकअप झालेत ना काका की ब्रेकअप झालेल्या लोकांचं दुःख मला लगेच कळतं म्हणजे जे सुसाइड अटेम्प्ट करतात ना त्यांना मी जास्त प्रेम देऊ शकतो म्हणजे आपल्या टीमद्वारे बोलतोय मी दादा मला ग्रुपमध्ये घ्या मला कोणतंही काम दिलं तरी चालेल पैसे नाही दिले तरी चालतील फक्त जेवायला द्या मारुती मामा सांगा ना त्यानं तुला सगळं खायला देतो तू डोकं खाऊ नको गप्प बस नाही ना मला ह्या टीम मध्ये यायचंय पण मला माझं दुःख सांगण्यात काही इंटरेस्ट नाहीये कारण काय होतं आपण हे सांगत बसलो तर समोरचा माणूस त्याचं दुःख किती जास्त आहे आपल्यापेक्षा हेच सांगत राहतो त्यामुळे मी लोकांचं दुःख ऐकणं जास्त प्रेफर करते पीपल नीड समवन टू शेअर लोकांना हवं असतं कोणीतरी शेअरिंग इज केअरिंग बरोबर आहे ना वहिनी करेक्ट आहे बरोबर आहे नाही ना Naina, we are proud to have you in our team. Hey!
आता हा प्रोग्राम कसा करायचा? एकदम सोपं आहे. दारावरची बेल वाजवायची, माणूस बाहेर आला की त्याला कचकन मिठी मारायची आणि म्हणायचं मय हू ना उगा नाही माय लई करायला लागतंय. वा काय आयडिया वा. मय हू ना तो वेगळा व्यवसाय, हे वेगळं काम आहे. सांगाल का कसं करायचं ते? सांगतो दादा. आपण फेसबुक पेज काढूया? नाही 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 नाही, आपण इंटरनेटचा वापर अजिबात करायचा नाही. एव्हरीथिंग शुड बी रिअल, नथिंग व्हर्च्युअल. अगदी बेसिक पासून सुरुवात करूया. आपण पॅम्पलेट्स वाटूया, लोकांच्या घराघरात जायचं, स्वतःला इंट्रोड्यूस करायचं, पॅम्पलेट्स द्यायची. त्या पॅम्पलेट्स वरती आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस असला पाहिजे. लोक ना आपल्याला इन्व्हाइट करू शकतात, म्हणजे आपण त्यांच्या सोबत एक अख्खा दिवस घालवायचा, त्यांच्याशी बोलायचं, त्यांना समजून घ्यायचं, फिरायचं त्यांच्या सोबत. करेक्ट. हे बघा, आपण आपण लोकांना उमेद द्यायची, त्यांना स्ट्रॉंग बनवायचं. आपण सहानुभूती नाही द्यायची. डिप्रेशन मध्ये जायच्या आधी ते किती खंबीर होते, ते किती स्ट्रॉंग होते याची त्यांना जाणीव करून द्यायची. हेच आपलं महत्त्वाचं काम. अंडरस्टँड? ठीक आहे, चला कामाला लागूया. हो दादा. हो. आपल्या या ग्रुपचं नाव असेल ALP, म्हणजे अँटी लोनलीनेस प्रोग्राम. मस्त नाव आहे. भारी आहे. नमस्कार. ALP प्रोग्राम हा आमचा अँटी लोनलीनेस प्रोग्राम आहे. तुम्हाला काही आम्हाला सांगावंसं वाटलं, शेअर करावंसं वाटलं, एकटं वाटलं कधी तर आम्हाला नक्की कळवा. ज्यांना कुणाशी तरी बोलावंसं वाटत असतं पण कुणीच नसतं आजूबाजूला, तर आम्ही नक्की तुमच्या बरोबर एक अख्खा दिवस घालू. खूप औदासीन्याचं प्रमाण वाढलेलं आहे, आत्महत्येचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे आमच्या लक्षात आलं असं काही करणं फार गरजेचं आहे. नमस्कार, मी हे द्यायला आली आहे तुम्हाला. कधीही गरज भासली तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, त्या नंबर वर. मला काही एकटं बिकटं वाटत नाहीये. नाही, कधी कधी असं वाटत असत की आता वाटतंय का तसं. मुलांनो, आम्ही ALP तर्फे आलेलो आहोत, अँटी लोनलीनेस प्रोग्राम. आमची संस्था ही एकटा राहणाऱ्यांना मदत करते, तुमची सुख दुःख शेअर करून घेते. कळायला पाहिजे तुम्हाला, सुंदर मुलगी कधी एकटी असते का? नहीं, हिंदी 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 में बता. हम ALP के तरफ से आए हैं, एंटी लोनलीनेस प्रोग्राम की तरफ से. जिन लोगों को अकेलापन अकेला महसूस होता है, व्हाट वी ट्राई टू डू इज हेल्प देम टू शेयर देयर फीलिंग, शेयर देयर टॉक. दिस इज अ फ्लायर. थैंक यू मैडम. यानंतर आपण माझ्या मित्राच्या कॉलनीत जाऊया. हॅलो. हॅलो. हां बोला. मी मारुती बोलतोय. मारुती, मी अँटी लोनलीनेस प्रोग्राम कडून आलोय, ALP. मग आता मग काय ते खरं म्हणा. तुम्ही जर एकट्या नसाल तरी आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही एकट्या असाल तरीही आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आमची जी संस्था आहे ती एकट्या माणसाचं एकटेपण दूर करण्याचं काम करते. हॅलो 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 हॅलो. हे आमचं पॅम्पलेट, कधीही मदत लागली तरी फोन करून कळवा. येतो. नक्की काय करता तुम्ही? म्हणजे औषध वगैरे देता का? हो, सकाळ दुपार संध्याकाळ घ्यायचं. दुधातून की पाण्यातून? कसं पण घेऊ शकता, आपल्या घरचंच प्रॉडक्ट आहे. घरचं? म्हणजे म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ घ्यायचं.
मनापासून हसायचं. हसले मला तर काहीच फरक जाणवत नाहीये. तुम्ही नीट नाही ऐकलं लक्ष देऊन. मी म्हणालो मनापासून हसायचं. मनापासून हसल्यामुळे आपल्या डोळ्याचे आणि तोंडाचे स्नायू स्ट्रेच होतात आणि नुसतं तोंडाने ते स्माईल फेक वाटत. बराच अभ्यास केलेला दिसतो तुम्ही. त्यासाठी मनापासून हसण्याची किंमत मोजावी लागते. तेव्हाच इच्छा असूनही करताना आलं ना त्याचा त्रास होतो. येतो मी. कधीही जर समजा गरज पडली तर फोन करून कळवा. आमच्यापैकी कुणीतरी येऊन तुमची मदत करेल. कोणीतरी? म्हणजे इथेही नशिबाचा खेळ तर. म्हणजे? काही नाही, कळवते मी. त्यावर नंबर आहे 9619456678. नंबर हसण्यासारखाच आहे पण खरा आहे. मॅडम नेने मॅडम नेने मॅडम एक मिनिट. लोनलीनेस नो मोर. आम्ही एक ऍक्टिव्हिटी सुरू केली आहे. ग्रुप काढलाय ALP अँटी लोनलीनेस ग्रुप. म्हणजे एकटा असणाऱ्या लोकांना एकटा वाटायची गरज नाही. 24 तास त्यांच्यावर काढण्याकरता तुम्ही आम्हाला घरी बोलवू शकता. हे बघा फ्लायर. मला नको. नाही एकदा मला गरज नाही त्याची. नाही याची फार गरज. नको म्हटलं ना. असं काय मागे लागू नका सारखे. काय किती नकारात ना. जरा विचार करा. बरं उद्या येतो परत. काय शोधते मनसे का कळणारे गुंतुनी असे का पुन्हा हरवते. प्रश्न हे जुने दूर दूर जरी सारे तेच ते स्वतः का पुन्हा शोधते. तर सुरुवात चांगली झाली. यस. बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे. 5-7 ठिकाणी जायचं आज आपल्याला. तर अविनाश आणखीन प्रशांत तुम्ही जायचे श्रेयसकडे. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. राधिका आणि रोहित संगीता. बेस्ट ऑफ लक. ओके थँक्यू. नयना आणि मानस लीना दोघांना पण आणि मारुती अपर्णा. काय सांगत बघू मला काय कुठेही जायला हरकत नाही. थँक्यू. चला पटापटा काम करून संध्याकाळी रिपोर्ट लिहा. आणि ठरले त्याप्रमाणे आपल्या ग्रुपमध्ये मुलींनी एकटीने कुठेही जायचं नाही. कुठे चाललोय आपण? काय म्हणालास नाव तू? लीना. नुकतच ब्रेकअप झालंय बिचारीचा. बिचारी लगेच? अरे नाही ठीक आहे. हे बघ तुझ्यासमोर चिठ्ठ्या काढल्या गेल्या. तुझ्यासमोर माझं नाव आलंय. मी ठरवलं नाही ना जायचंय मला तिकडे म्हणून. मी काहीच बोलले नाहीये तुला. तू रोज सकाळी कुठे? शाळेत. काय शिकवते? काय ड्रॉइंग टीचर आहे.
आणि तू तुझी रोजची खरेदी कुठनं करतेस? रोजची किराणा माल वगैरे रोजच्या गोष्टी? मॉल आहे ना इथे आपल्याजवळ, तिथे छान आहे. माझं पण एक दुकान आहे आपल्या कॉलनीतच आहे. हो मला माहितीच नव्हतं. ऍक्च्युली मॉलमध्ये जे मिळतं त्यातल्या अर्ध्या गोष्टी माझ्या दुकानात मिळतात. मॉलमध्ये फक्त काही पण प्राइस टॅग्स लावतात मोठ्या. मी येईन. बाय द वे मी येऊन गेली आहे तशी एक दोनदा, तुझ्या लक्षात नसेल कदाचित, तुला म्हणजे खूप जणींमध्ये कळले नसेल मी मे बी. ठीक आहे रे, येईन पण मी. आता जरा असं लक्ष देशील ना माझ्याकडे मी आले की? ओके. किती झाले? 47 रुपये. सुटे नाही आहेत. सुटे नाही आहेत म्हणजे? सुटे नाहीत माझ्याकडे 3 रुपये. अहो मग मी काय 47 रुपये घेऊन फिरू का तुमच्यासाठी? 3 रुपये तुम्ही द्यायला पाहिजेत पटकन. मॅडम नाही आहेत सुटे 3 रुपये. एक तर तुम्ही फाटलेली नोट दिली त्याच्यात 3 रुपये. ठीक आहे 3 रुपये जाऊ दे ना. काय जाऊ दे, काय जाऊ दे. तुझ्या दुकानात सुटे नसतात तेव्हा तू असे ठापतोस का लोकांचे पैसे? तू चॉकलेट तरी देतोस ना त्यांना? माझ्याकडे चॉकलेट नाहीये, पान मसाला देऊ का? हो दादा दादा राहू दे, त्यांना नाही कळायचं. जाऊ जाऊ, ठीक आहे. ऐका हो नवऱ्याच, नवरा नाहीये तो माझा. काय झालं? मी तुमच्या संस्थेअंतर्गतच तुम्हाला बोलवलंय. तुम्ही एवढे अनकम्फर्टेबल का आहात? मी हा आय एम कम्फर्टेबल कम्फर्टेबल. खूप मेहनतीचं काम आहे ना तुमचं, म्हणजे सगळ्यांच्या आवडीनिवडी, त्यांची सुखदुःख. अवघड आहे. मग उगा नाही माय लय करा लागतंय. काय म्हणालात? उगा नाही माय लय करा लागतंय. आमच्या गावाकडे असंच म्हणतात. लीना लीना लीना, अरे लीना इट्स ओके लीना इट्स ओके ये बस Sit. Tell me, what happened? I really loved him. Rohan. Okay. You know, आम्ही आमचा फुल लाईफचं प्लॅनिंग केलं होतं. डिसेंबरमध्ये गोवा, मार्चमध्ये युरोप ट्रिप, 2018 लग्न आणि मग ऑस्ट्रेलिया.
And then? And he just left me. Coffee? Kuthe hai coffee? I don't know. I mean, asel tithech kuthe tari. Thanks. हे असं एकटं पिण्यात मजा नाही हो। खरंय तुमचं म्हणणं, गंमत नाही काही। तुम्ही आलात ना, खूप मजा आली, खूप मजा आली। छान प्रोग्राम आहे तुमचा। बोलायला लागतो कोणीतरी, ऐकणारं मनुष्य लागतं कोणीतरी। अगदी बरोबर आहे, तेच म्हटलं ना, आठवणी शेअर करता येतात, मन मोकळं करता येतं, आठवणी जिवंत होतात। अगदी अगदी, आठवणी जिवंत। त्या दिवशी मी आरशासमोर उभं राहून मनापासून हसण्याचा खूप प्रयत्न केला, गुड, पण जमलंच नाही, म्हणून मी तुम्हाला बोलवलं। आणि तुम्ही तर आल्या आल्या प्रात्यक्षिकच दिलीत। तुला माहितीय, मी ना एकदा त्याला खूप ओरडले होते। या वाय? इट्स ओके, डोंट क्राय। काय का ओरडलीस त्याला? त्याने टॉयलेट फ्लश नव्हतं केलं म्हणून। सो डिस्कस्टिंग। पण माझं बरोबर होतं ना? हो हो, करेक्ट, बरोबर होतं। यू नो व्हॉट? आय डोंट नो, आय एम टेलिंग। ओके, त्यांनी म्हणून ब्रेकअप केलं माझ्या बरोबर। हे काय कारण झालं का? अजिबात नाही, व्हेरी बॅड। बघ ना, इट्स ओके, इट्स ओके, रडू नको। इट्स नॉट ओके। इट्स ओके। नो, I felt like committing suicide. God, इतकं वाईट वाटलं मला। मी ना मागच्या 3 दिवसांपासून रात्री व्हॉट्सअपवर चॅटिंग नाही केलं। Can you imagine? Not at all. I was not like this. From past 3 weeks, I've not been to a single party. Not a single one. My God. That's a life, no? हेल झालंय माहितीय। इट्स ओके, इट्स ओके। मला एक सांग, तू तुला त्याची आठवण येते का? त्याचं नाव काय? रोहन। रोहन, तुला त्याची आठवण येते का? आत्ता? हा, बट हा, आय थिंक आय मिस हिम। आय मीन, ही इज व्हेरी क्यूट। या, इट्स ओके, इट्स ओके, डोंट क्राय, डोंट क्राय, डोंट क्राय। लिसन, तुझ्या वयात हे होणं साहजिक आहे, तुला असं वाटणं सुद्धा साहजिक आहे, ओके? पण तू काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या बरोबर, ओके? वी आर विथ यू, ओके? थँक यू। कॉफी, कॉफी, कॉफी रेडी। या फॉर यू। ड्रेस छान आहे तुझा। तुझा पण। थँक्स। इयरिंग्स पण खूप छान आहेत। थँक यू। घे कॉफी, घे। तू पण घे। मी पण घेतो। हा, म्हणजे माणसाचं हसणंच लक्षात राहतं ना तो गेल्यावर। मीही जाणार आहे।
म्हणजे? म्हणजे मी जग सोडतीये लवकरच. काय झालं? ते महत्वाचं नाहीये. मी काही मदत करू शकतो का तुम्हाला अपर्णा मॅडम? हो. काय करू? मला मॅडम नको म्हणूस. मी समजू शकते की तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे की मी दुसऱ्याच भेटीत असं का बोलतीये. हो, असं वाटतंय मला. माझ्याकडे वेळ नाहीये हो. नाहीतर 100 भेटी मी केल्या असत्या. नाही, पण माझ्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही. मी समजू शकतो तुमचं दुःख, पण नाही. आय एम सॉरी. लग्न झालंय त्याच, दोघही बाहेर राहतात. मी कधी त्याच्याकडे भेटायला गेलो तर त्याच्या बायकोला मी घरी अर्धा तास थांबलेलं चालत नाही. ती लगेच रागानं त्याच्याकडे बघते आणि मुलगा मला जा असं सांगतो. नाही, मला सांगा, मला मनापासून सांगा, माझ्या स्वतःच्या पोटच्या पोराला मला मरण्याच्या आधी 5 मिनिटं तरी बोलता येणार आहे ना? कमी तसंच जाणार. लावा, फोन लावा त्याला. या, या इकडं. लावा. आणि द्या, माझ्याकडे द्या. बोला बाबा. बाबा नाही, काका बोलतोय. काका? हे बघ, तुझ्या वडिलांना तुला भेटायची इच्छा आहे. मनात जर काही आढी ठेवली असशील तर काढून टाक आणि त्यांना भेटायला ये. ते जायच्या आधी ये म्हणजे मिळवलंस. मला माझ्या मुलाचा गर्व आहे. त्यानं मला कधी असं वागवलं नाही, कायम भेटत होता. आता दुर्दैवानं माझ्या आधी गेला तो, पण मला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. असाच अभिमान तुझ्याबद्दल तुझ्या वडिलांना वाटू दे. हे बघ, शेवटी वडिलांची सेवा ते आहे तोपर्यंतच करता येते. ये मग. येणार आहे. थँक्स. कुणाचं कुणा वाचून अडत नाही. एकटं राहण्यात पण मजा असते. बघा, सेल्फ रिलायंट बनायचं. आपलं कोणी ऐकत नाही ना, आपण दुसऱ्याचं ऐकायचं, त्यात जास्त आनंद असतो. प्रयत्न करा. चीयर्स. हळू हळू हळू. बाय 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 बाय. मानस, मानस, उद्या भेटायचं ना आपण?
फक्त तू आणि मी. हे बघ लीना, मी पण सेम तुझ्यासारख्या सिच्युएशन मध्ये होतो. मी जिच्यावर प्रेम केलं तिचं आता लग्न झालंय. तुझ्यासारखाच मी पण शॅटर्ड होतो, कम्प्लिटली ब्रोकन. पण म्हणून काय मी दुसरा कुठला ऑप्शन नाही शोधत बसलो? आणि मला नाही वाटत मी आता कुठला ऑप्शन शोधेन. कारण काय होतं माहितीये, येस त्यांनी आपल्याला बरं वाटतं, छान वाटतं, पण ते तात्पुरतं, नेहमीसाठी नाही वाटत. आय अंडरस्टँड तुला आता काय वाटतंय. हा मी मित्र म्हणून आयुष्यभर तुला सपोर्ट करेन, पण ह्या पुढे तुझं आयुष्य कसं घडवायचं हे तुलाच ठरवावं लागणार आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला कोणाचा तरी खांदा मिळेलच असं नाही ना, आणि आपण ती अपेक्षा तरी का करायची. आपण सगळी स्वप्न सोबत बघितली होती, ती पूर्ण झाली, पण तुम्ही नसताना मला पण तुमच्याकडे यायचं, पण माझं नशीब नसेल एवढं मोठं, किंवा देवाला मी आवडत नसेल. एक काम कर, जर देव तुझ्या जवळ असेल तर त्याला सांग ना मला पण बोलवायला. मला तुझ्याकडे यायचंय, मला तुमच्याकडे यायचंय. चला चला पाटील काका, उशीर होतोय. चला धरून बसा. सावकाश. सब लाया ना तूने सामान? हाँ सर. चल चल आजा आजा, जल्दी आजा. चल 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 चल. ये जी चावी, ये जी अभी दो मिनट में खोलता हूँ साहब. चावी हरा हो गई ना. अरे ऑफिस ला जाए. माय आई कार इज इनसाइड इन द हाउस. जमते है ना, जमते है ना साहब. तो रोज क्या है मारती. चावी विसर ने का बरतात. हो चावी आत राहिली ना. ये करवट आला देख, लाऊं गया और मत जात जा बाहर. जरा जास्त होते असं तुम्हाला वाटत नाही, जरा कंट्रोल करा, इमोशन कंट्रोल करा. पैसा लेना, पैसा नको. हे भाभी को नमस्ते बोलना.
आपण आयोजित केलात, पार पाडलात, यशस्वी केलात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. मला बोलायचंय काहीतरी. मी बोलू? मी लिहून आणलंय. अरे बाबा, म्हणजे खर तर पाटील काकूंना आपण सगळेच जण ओळखतो, पण तरी त्यांच्याबद्दल ना जितकं बोलावं तितकं कमीच आहे. 3 वर्ष झाली त्यांना जाऊन आपल्यात ना, पण अजूनही असं वाटतं की त्या आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत. त्या इतक्या सुंदर होत्या की कॉलनीमध्ये सगळ्या बायकांना त्यांचा हेवा वाटायचा. त्या अशी एकच व्यक्ती होत्या कॉलनीमध्ये ज्यांच्या सोबत सगळ्यांना आपलं दुःख शेअर करावं असं वाटायचं. सगळ्या बायका त्यांच्याकडे आपलं मन मोकळं करायच्या. मला आठवतंय पाटील काकूंना आपल्या कॉलनीमधल्या सगळ्या कामवाल्या बायकांची नावं पाठवती आणि त्या सगळ्या बायकांच्या मुलांना चांगलं जेवण आणि शाळेत पाठवायची जबाबदारी त्यांनी घेतली होती. कधी काही स्पेशल बनवलो खायला तर आधी सगळे कॉलनी मधले लोक खातील आणि मग काही उरलंच तर आपल्या घरात, बरोबर असं म्हणायचं नेहमी. त्यांना माहिती होतं मला बिर्याणी खूप आवडते, म्हणून मला बनवून द्यायचा नेहमी. त्यांनीच मला आयुष्य आनंदात जगायला शिकवलं. आपण एकटे असलो तरी आपण खूप सुखात जगू शकतो हे त्यांनी शिकवलं. तुम्हाला माहितीये सगळ्यात बेस्ट पार्ट काय आहे काका? देवाने त्यांच्या सोबत आपलं सगळं आयुष्य काढायला तुम्हाला चूज केलं, त्यांचा जोडीदार म्हणून तुमची निवड केली. सो वी कॅन इमॅजिन पाटील काका किती बेस्ट आहे.
जशी तू दवाज थे बलाज रे अब नीग तू भोळी तशी बीन भाज वे रेडिओ मिर्ची 98.3 FM इट्स हॉट. मी आहे आर जे मोना तुमच्यासोबत. जीवनात वेगवेगळ्या अशा सिच्युएशन्स येतात जेव्हा आपल्याला लोनली फील होतं आणि अशा वेळेला मनात येतं की आपली फिलिंग एक्सप्रेस करायला कोणीच आपल्या जवळ नाही. आणि असंच एक इनिशिएटिव्ह घेऊन आपल्या शहरामध्ये एक ग्रुप सध्या आहे ज्यांना मी इथे स्पेशली रेडिओ मिर्ची स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. सध्या माझ्यासोबत ते आहेत इथे. यांच्या ग्रुपचं नाव आहे ALP म्हणजे अँटी लोनलीनेस प्रोग्राम. वेलकम गाईज अँड कॉंग्रॅच्युलेशन्स फर्स्ट ऑफ ऑल. थँक्यू. ALP किती दिवस झाले त्या ग्रुप सुरू करून तरी 5-6 महिने झालेत. छोटी छोटी सुरुवात झाली होती पण आता हळूहळू वाढत चाललंय. रेडिओ मिर्चीवर सध्या तुम्हाला अख्खा औरंगाबाद ऐकतंय. तुम्हाला काय सांगावं असं वाटेल तुमच्या या ग्रुप बद्दल त्यांना? नमस्कार, मी श्रीरंग. मी औरंगाबादचाच नागरिक आहे आणि आपलं शहर जस जसं वाढतंय तस तसं शहरातलं एकटेपणा पण वाढतोय. आणि त्यामुळे जर तुम्हाला एकटं वाटत असेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. यू कॅन कॉल अस अँड वी विल बी हॅपी टू स्पेंड अ डे विथ यू. गेल्या 6 महिन्यात ज्यांनी आम्हाला कॉल केलं त्यांच्या अनुभवावरनं तुम्ही खात्री बाळगू शकता की हे अगदी सेफ आहे. अर्थात काही लोकांना वाटेल की आपल्याला ही मदत नकोय, ते नुसतेच थँक्यू म्हणतील. काही लोक नुसतं कोणीतरी आपल्याला ऐकून घ्यायला तयार आहे याच्यावरच आनंद मानतील, पण काही लोक नक्कीच कॉल करतात आणि दे लाईक टू स्पेंड टाईम विथ अस. आपण तुमच्या आरजेलाच विचारू की अशा वेळी त्यांची काय रिॲक्शन असेल. फ्रँकली स्पीकिंग काका, मी इतक्या लवकर विश्वास ठेवणार नाही. ओके मोना, मला असं वाटतं की परिस्थिती आपल्याला एकटं बनवत असते. बरोबर. आणि मे बी आता फॉर्च्युनेटली तुला तशी गरज नाही वाटते, इट्स ग्रेट. पण समजा पुढे जाऊन असं कधी वाटलं आणि तेव्हा तुझ्या बरोबर काही शेअर करायला कुणीच नसेल, देन यू माइट टेक अ चान्स. या आय माइट. आणि हे सगळं आम्ही फ्री मध्ये करतो, वी डोंट चार्ज फॉर इट. आणि याच्यामध्ये अजिबात मॉनिटरी उद्देश नाहीये. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला ALP ला इन्व्हाइट करायचं असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच कॉल करू शकता. आपल्या गप्पा सुरूच राहतील, त्याआधी ऐकूया स्लॅम बुक या फिल्म मधलं गाणं प्रेमा तुम्ही ऑन रेडिओ मिर्ची 98.3 FM. इट्स हॉट. मी आहे RJ मोना तुमच्या सोबत. तुझ्यासारखी मैत्रीण मला आवडेल. Thank you.
प्लीज. थँक यू. थँक यू. कोई प्रॉब्लम तो नहीं है आप लोगों को आने में? नहीं नहीं, नहीं. बिल्कुल नहीं. समीर काय करता अपन? मैं कभी नेता हूँ, आर्टिस्ट. हाँ, मी सांगितलं नव्हतं का तुला? मी म्हटलं ना, मी पाहिलंय तुम्हाला. मी कुठे पाहिलंय मला नाही आठवते, पण मी पाहिलंय तुम्हाला. पहले मैं टकला हुआ करता था, मेरे सर पर एक भी बाल नहीं था. फिर मैंने बाबा जी का तेल अपनाया और मेरे बालों पर हरियाली छा गई. शायद यहाँ देखा होगा आपने मुझे. टेली शॉपिंग? हे टेली शॉपिंग वर असतात तुम्ही? तुम्ही टेली शॉपिंग वर असता ना? मी हे हे तेलाचं आता केलं ना, तर मी पाहिलं होतं. आणि ते हे पण ना, ते हे फिट आहे. सॉरी, इट्स ओके. वैसे आप मुंबई में कब आए? मुझे 10 साल हो गए. मैं जब 22 साल का था तब आया था. ओ, आप अकेले रहते यहाँ पे? शादी? यहाँ खुद का खर्चा चलाने के लिए पैसे नहीं होते. शादी अपने आप में एक सपना है. मेरे एक दोस्त ने बताया था आप लोगों के बारे में, तब से मैं आप लोगों से मिलना चाह रहा था. सच में आप लोग बहुत ही नेक काम कर रहे हैं. थैंक यू. इस सारी रात जागने वाले शहर में तन्हाई बहुत है. हर रोज मेरे जैसे हजारों लोग यहाँ आते हैं. कुछ सितारे बन जाते हैं, कुछ दलाल, कुछ नशेबाज, और बचे कुचे मेरे जैसे लोग हर रात इसी उम्मीद से सोते हैं कि कल, कल डेफिनेटली कुछ अच्छा होगा, कल मेरा होगा. 10 साल हो गए मुझे यहां. बहुत ही प्यारा शहर है. यहां समुद्र की लहरें भी उम्मीदें दे जाती हैं. पर सच कहूं, हकीकत को जानना भी बहुत जरूरी है. कल, कल हमेशा के लिए शहर को छोड़ के जा रहा हूं. मधुमिता जी? जी. हम एलपी से आए हैं. हाँ, श्रीरंग, ये मारुति. नमस्ते. बहुत बढ़िया इनिशिएटिव है आपका, पर आपको कैसे पता चला कि मैं अकेली हूँ और मुझे आपकी जरूरत है? नहीं, पता तो नहीं था. सबको फ्लायर दिए हुए हैं. आपने बुलाया तो शायद लगा. तो क्या कर सकते हैं उसके लिए? अगर आप अकेली हैं तो हम आपका अकेलापन दूर कर सकते हैं आपसे बातें करके, एक दिन आपके साथ बिता के. सिर्फ बातें करके? शिटा की जथेष्ट होबे. देखिए, आपको जैसा लगता है वैसे. नहीं यार, अब नहीं रुक पाऊंगा. बहुत याद आती है घर की. 10 साल हो गए, और इन 10 सालों में एक बार भी मेरे माँ बाप ने मुझसे नहीं कहा घर वापस आ जाओ. मुझसे ज्यादा मेरे सपने वो जी रहे हैं. मुझे तो पता भी नहीं कि पापा कहाँ से एक एक पाई जोड़कर मुझे भेजते हैं, और मैं उनसे झूठ पे झूठ बोलते जा रहा हूँ. पापा, आज मैंने नई फिल्म साइन की. पापा, वो पिछली फिल्म में कुछ प्रॉब्लम हुई थी, इसलिए ना वो बन नहीं पाई. आज मैं मैरिड किया था. मैरिड में मैंने कॉफी पी. बहुत बड़े डायरेक्टर थे वो. बस यार, अब और झूठ नहीं बोल सकता. थक गया हूं. अब और उन पे बोझ नहीं बन सकता. आप लोगों की चाय ठंडी होगी, मैं चाय गरम कर देता हूं. क्या करोगे वहां जाके? घर जाके करोगे क्या बताओ? नहीं पता यार, सीरियसली नहीं पता क्या करूंगा. आई एम सॉरी, पण तुला असं नाही वाटत आहे तू वेडेपणा करतोस?
का वाटतं तुला तुझे आई वडील का नाही बोलवत तुला परत? कारण त्यांना पाहिजे ना तू इथे राहावंस, तुझं स्वप्न पूर्ण करावंस, मेहनत करावीस, पिक्चर मध्ये काम करावंस, मोठं व्हावंस, पैसे कमवावेस. कुठून कुठून पैसे जमा करून तुझे आई वडील तुला पैसे पाठवतात का? तुझ्यासाठी ना. तू म्हणतोयस की और बोझ नाही बनना चाहता, अरे पण तिकडे जाऊन तू काय करणार आहेस? वेगळं करायला काहीच नाहीये ना. कुठून तरी पैसे जमा करायची त्यांची हिम्मतच निघून जाईल. त्यांचं पण हे स्वप्न असेल ना कि तू खूप जास्त पैसे कमवावेस, सेटल व्हावंस, त्यांना इथे बोलवावंस, त्यांना तुझी आठवण येते. पण त्यांना तुझ्या बरोबर तिथे नाही इथे राहायचंय, तुझा आनंद बघायचाय, तुझी प्रगती बघायची आहे. मला मान्य आहे 10 वर्ष खूप काळ गेलाय, खूप वेळ वाया गेलाय, पण सगळं संपलंय असं नाही ना रे. समीर तुमने ही तो कहा कि तुमसे ज्यादा तुम्हारे सपनों को तुम्हारे माँ बाप जी रहे हैं, तो इस तरह से ऐसे बीच में वापस जाके उनके सपनों पे पानी मत फेर देना यार. मत करो ये, मत जाओ. क्या बातें कर सकते हैं आप? बताइए अपने बारे में बताइए. घर में कौन कौन है आपके? मेरे पति हैं जो बाहर. ओ अच्छा, तो वो यहाँ है? नहीं आते हैं. 3 महीने में 6 महीने में अगर उनको मन करे तो. अच्छा एक बात बताओ, जायचं ठरवलंच होतंस तर मग आम्हाला का बोलावलंस तू? हां यू गाइज वर माय लास्ट होप. जब से आप लोगों के बारे में पढ़ा था बस एक बार हमेशा के लिए ये शहर छोड़ने से पहले दिल खोल के किसी को ये सारी चीजें बोलना चाहता था. थैंक यू सो मच, रियली थैंक यू सो मच फॉर कमिंग. It really means a lot to me. Samir yaar ek request karo kya? Please, kai pan sanga. Mala na Mumbai baghayche. Samudra baghayche hai ani Shahrukh cha ghar. Amala dakhavshil? Ha? Amala phirav na Mumbai please. Are nahi nahi, it's okay. We'll definitely go. Today only. Okay? Thank you. काय पोरांना एकटं ठेवतात रे? आता काय बोलावं काका? तुला माहिती आहे माझा मुलगा कसा गेला? आत्महत्या केली त्यानं. मला म्हणायचं की काय बाबा मला ते डिप्रेशन येतं, मी अँक्शियस होतो, भीती वाटते, लक्ष नाही दिलं मी. तर म्हटलं अरे खंबीर राहा, हे मानसिक वगैरे काही नसतं, भीती वाटते ना आपल्याला. समाजात काय म्हणतील लोक आपल्या मुलाला मानसिक उपचार केंद्रात नेलं तर? गेला ना
मारुती तू परत लग्न कर। कसं वाटतंय? तू सुरू केलेला ग्रुप इतक्या लोकांपर्यंत पोहोचतोय, नवी उमेद मिळते त्यांना, कसं वाटतंय? मस्त वाटत। नैना, सूर्यास्त पाहायला फार छान वाटतो, पण त्यानंतरचा काळोख नको वाटतो। हे मला एक सांग, ते तू तुझ्या बाल्कनीमध्ये हीच शाल गुंडाळून बरेचदा फेऱ्या मारत असतेस, काय विचार करत असतेस? त्या काळोखानंतर पहाट कधी होईल हा विचार करत असते। मानस, माझे मेडिकल रिपोर्ट्स स्थिर आहेत। हॅलो एएलपी, पेंटकर हॉस्पिटलमधून बोलतीये। राहू दे राहू दे। चाललीस छान जगलीस, एकटी होतीस पण कोणाला जाणीव नाही करून दिलीस। तू होतास ना बरोबर। बरं वाटलं ऐकून, मला वाटलं आयुष्यभर गैरसमजच राहील। नव्हता कधीच। मुलं कुठे आहेत? निघालेत, फ्लाइट मध्ये आहेत, 18 तास लागतील यायला। तोवर मी नसेन, म्हटलं
आयुष्यभर ज्यानं माझी काळजी केली त्याला भेटावं म्हणून तुझ्या अँटी लोनलीनेस प्रोग्राम अंतर्गत द जेंटलमन कुठलं गाणं आवडत तुला माहितीये स्वर जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुरुनी मी तुला अनब्लॉक केलंय फेसबुकवर तू ऍड कर फ्रेंड तुम्ही शिकलेली लोक विचार करण्यात फार वेळ घालवता बुवा तुम्हाला काय माहिती मी काय विचार करतोय नाही पण ते कळल्यानं माझ्या उत्तरात काही फरक पडणार नाही हे बघ चांगली संधी आयुष्यात आली की त्याचा दोन्ही हात पसरून स्वीकार करायचा असतो बाकीचा हिशोब परमेश्वर लावून घेईल तुला ती आवडते हो उत्तम चला पुढं चला चला अरे चल चला काय सरप्राइझिंग असतं ना आयुष्य केवढं काय काय देत असतं आपल्याला अनपेक्षितपणे ना तुला पण मिळेल लक्ष ठेव नीट हे बघ नाही ना माझं जग फार छोट आहे मी इथेच जन्मलो इथेच वाढलो हे झाड पण मी लावलंय हो आणि मी इथंच मरणार ही इथे आजूबाजूला जी सगळी लोक राहतात ना हे माझं जग आहे इथली माणसं खुश असली की मला सगळं पावलं मानस काय तू काय आत्ता आलेला मारुती सगळ्यांवर प्रेम केलंय आता या मानसला एखादी चांगली मुलगी मिळाली की मग मी जायला मोकळा तो चांगला पोरगा आहे पण धक्क्यातून सावरला नाही अजून त्याला लोकांचं दुःख कळतं तो मॅच्युअर आहे काळजी करणार आहे मला काय वाटत तुला तो आवडतो नाही ना
आणि बघ, म्हणजे तुला खरंच मनापासून आवडत असेल ना तर तू ते त्याला पटकन सांगून टाकावंस असं मला वाटत. मला आवडतो काका तू, खरंच खूप आवडतो. पकडलं. पण अहो तो ना, तो त्याच्या भूतकाळात ना बाहेर नाही आलाय अजून. सो मदत करतो ना. या. आर वी डिस्टर्बिंग? आम्हाला ना? नाही नाही नाही. बरं बघा, सगळे दमला असाल इतके दिवस काम करून. उद्या आपल्याला एकही आमंत्रण नाहीये, त्यामुळे तुम्ही एकमेकांना इन्व्हाइट करू शकता. करून बघा. ओके ओके चल. राधिका इकडे ना एक मिनिट. काय रे, मी तुला थांबा ना, मी पण येतोय. नाश्ता पाणी माझ्याकडून बोल ना. येशील का? अरे ते मानस. आय इन्व्हाइट यू टुमॉरो टू स्पेंड टाइम विथ मी. विल यू? खरंच? ऑफकोर्स. येऊ शकत का? मी जाऊ? नाही नाही तसं नाही. बस थँक्यू. हाय. Hi. Good evening. Good evening. Nice shirt. Chhan dishtos. Thank you. Actually, tujhyamulech majhe choices sudharlet, so thank you. Well, ma majha adhicha choices cha kay? Manje mi jhopet khup ghorto. मी पण. मला चहा पिताना आवाज करायची सवय. मला पण. तू फोनवर मोठ्याने बोलत असशील ना? हो. मी नाही बोलत. चांगलंय. लग्न करूया? करूया. आता इतक्या दिवसानंतर एवढं तर सांगूच शकतोस मला. कारण मी तिच्यावर खूप प्रेम केलं होतं मनापासून. आणि आपण कुणावरती तरी प्रेम करत असताना ती व्यक्ती आपल्याला काही न सांगता निघून गेली ना, तर काय होत हे तुला नाही कळायचं. सो हे बघ, मला असं नाही म्हणायचं की तुला आज. मला नाही कळायचं. मला नाही कळायचं. करेक्ट. ओके, लेट्स स्टिक टू द रूल्स. तुला माहित नाही आहे ना फार माझ्याबद्दल. मी 21 वर्षाची होते ना तेव्हा माझं लग्न झालं.
लग्न झाल्याच्या दुसऱ्या महिन्यात माझा नवरा मला सोडून गेला कुठलंही कारण न देता. मला माहितीच नाहीये तो आता कुठे आहे काय करतोय. मी सुद्धा खूप प्रेम केलं त्याच्यावर खूप मनापासून. खूप वर्ष वाट बघत राहिले त्याची पण नाही आला परत. पण आता माझा प्रॉब्लेम तो नाहीये. प्रॉब्लेम इज मग मला तू दिसलास लाईक अ न्यू होप. तू नाहीयेस ना असा. हा खरं सांग मला असा नाहीयेस ना जसं दाखवतोयस वागतोयस. नाहीयेस ना असा. मला ना तुला हसताना बघायचंय रे. तुला मजा करताना बघायचं. मला तुला तू जसा आहेस तसा खरं खरं वागताना बघायचंय. कारण मी अनस मी तुझ्या मागव ना. तुम्ही नेहमी मागवता ते. आर यू सिरियस अबाउट दिस? इट्स माय डे. मला ते सगळं करायचंय जे तुम्ही लोक करता. रात्री पिरात्री इथे येऊन दारू पिता ना का? तुला चालणार नाही मी दारू प्याले तर. तो तुझा प्रश्न आहे. काहीच ओपिनियन नाहीये का माझ्या बाबतीत? राजेश एक विस्की ऑन द रॉक्स. यस
थैंक यू. चीयर्स. Yes, ma'am. काय 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 तुला नको. Cheers. Nana, listen. Hey, but you don't have to do this, please. बस बस कराता. नैना, आर यू लिसनिंग टू मी? बस कराता. आता कसं बोललास? अशी काळजी करता आली पाहिजे यार. मनात येईल ना ते असं धाडकन बोलून टाकलं पाहिजे. तू साठवून ठेवतोस ना, असं साठेल सगळं तुझ्या मनात. असं माझ्यासारखं बोलून टाकलं पाहिजे. मी कसं बोलले की नाही. नैना, तुला खूप झाली, आपण निघूया. अरे चढले तर मग बोलू दे ना. अरे मस्त वाटतंय. थांब जरा. आईची चप्पल मला धाम आवडतोस तू. आपल्या कॉलनीत मी तुला पाहिलं ना तेव्हापासून. ते मला धाम आवडतोस तू. तुझं घर आलंय. नैना, मी म्हटलं आपण पोहोचलोय. नैना, थँक यू. आजचा अख्खा एक दिवस माझ्यासोबत असा घालवल्याबद्दल थँक्यू. थँक्यू खरं तर सगळं व्यक्त केल्याबद्दल. माझ्यासाठी कोणी केलं नाही आहे आजपर्यंत. I felt very special. Nana, मला पण तू खूप आवडतेस. खरंच खूप आवडतेस. मला पण असं वाटतं की एके दिवशी कधीतरी माझं मन ह्या सगळ्या अडचणींना असं दूर ढकलून तुझ्या प्रेमाचा स्वीकार करेल.
मी तोपर्यंत तुझ्याशी आणि माझ्याशी खोटं नाही बोलू शकत. मी खूप अडकलोय. मला नाही नाही सांगता येतं की मला मला नाही कळत. मी वाट बघेन. तर मी काय म्हणत होतो, आज एकच आमंत्रण आहे आणि मानसला बोलवलंय. त्या व्यक्तीने स्वतःच नाव लिहिलेलं नाहीये, फक्त पत्ता दिलेला आहे. मानस, तुला तिकडे जायचंय एकट्याला. मानस कोण? ओके. मजेत. मी कशी आहे नाही विचारणार. कशी आहेस? मी ठीक. का बोलवलेस? आय नीड यू. तुझ्या लग्नाला अजून फक्त एकच वर्ष. आय नो. Happy with my marriage. तो मला नाही समजून घेते. मग का केलंस मग लग्न? माहित नाही. तो माझ्यापेक्षा जास्त स्टेबल आहे, माझ्यापेक्षा 10 पटीने जास्त पैसे कमवतोय ना, त्याच्यासाठी केलंयस ना लग्न?
मे बी मनु प्लीज आई एम सॉरी मनु खूप मिस करते तुला मला कळलंय मी फक्त तुझ्यावर प्रेम केलंय हे बघ तुझं मला समजून घेणं माझे हट्ट पुरवणं प्रेमानं मला जवळ घेणं हे नाही जमते त्याला माझा जीव गुदमरतो इथे म्हणू मला हवायस तू तुझ्या बरोबर जगायचं मला आज इकडे बोलवल्याबद्दल मी आतापर्यंत तुझ्यामध्ये अडकून होतो का इतके दिवस तू आज इकडे बोलवल्यावर मला कळलं की मी ज्या मुग्धावर प्रेम करायचो ती नाही आता ती गेली खूप बरं झालं तुम्हाला बोलवलंस इकडे ते मला जाऊ दे ना प्लीज मला नाही अडकून राहायचं तुझ्यामध्ये प्लीज तुझ्याशिवाय नाही काय दिसत